नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज राज्याच्या काही भागातून पावस जोर थोडा ओसरलेला देखील बघायला मिळाला आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे हरियाणा उत्तर प्रदेशकडून आलेले तीव्र लो प्रेशर राजस्थान मध्य प्रदेशच्या काही भागातून जात आहे तसेच या लो प्रेशरसाठी अरबी समुद्राकडून वाहणारे बाष्पयुक्त वारे बाष्पयुक्त ढग महाराष्ट्राच्या भागातून या लो प्रेशरकडे जात आहे त्यामुळे महाराष्ट्रातला जो पाऊस आहे तो या लो प्रेशरकडे सरकावलेला आहे तर मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच सव्वीस ऑगस्ट रोजी पावसाची स्थिती काय राहणार कोणत्या भागामध्ये आपल्याला पाऊस जोर बघायला मिळू शकतोय सविस्तर आढावा आपण पुढील चोवीस तासामध्ये म्हणजे सव्वीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या पावसाचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलायकून प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघणार आहोत किनारपट्टीला किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच सव्वीस ऑगस्ट रोजी जर बघितलं तर या ठिकाणी सकाळच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये मध्यम सरी शक्यता पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकते तर तसेच दुपारनंतर पुन्हा एकदा पावसाजोर वाढत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर कोंडा मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस राजापूरकडे मध्यम स्वरूपाचा पुढील चोवीस तासामध्ये विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा राजापूर रायपतन वडापेठ पुरंगड लांजा मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पण रत्नागिरी नेरवा मुलगुण तसंच बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर जोरदार पाऊस शक्यत आहे माखजन कोयना पाटणच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढलेला आहे गुहागर चिपळूण खेड दापोली मध्यम स्वरूपाचा प्रतापगडकडे मध्यम स्वरूपाचा तसेच दिवेघर गोरेगाव मध्यम सरी रायगड जिल्ह्याकडे जोर थोडा कमी झालेला आहे तर या ठिकाणी मुरुजंजीरा ताला इंदापूर हलक्या मध्यम सरी जितेला वासा शेरगाव सुदागड कोलवन आंबेवाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस अलिबाग चोंडी पेजरी पेन हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये खोपोली कासमात मध्यम तसेच नेरळ नवी मुंबई मुंबई व ठाणे उल्हासनगर हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये मध्यम सरींक्षकता जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते वसई वरार शहापूर वाडा पालघर मध्यम सरींक्षकता जास्त भागामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते तर मित्रांनो नाशिककडे जर बघितलं तर नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील सकाळच्या दरम्यान काही भागामध्ये जोर बघायला मिळू शकतो आहे मालेगाव मनमाडीवला निफाड वनिस हा जो काही परिसर आहे नाशिक सापुतारा सटाणा देवळा चांदवड या परिसरामध्ये सकाळच्या दरम्यान मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता नाशिककडे आहे मात्र दुपारच्या दरम्यान जर बघितलं तर हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये असून नाशिक त्र्यंबकी गतपुरी या ठिकाण जोर जास्त आहे मालेगाव मनमाडीवला हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतो आहे सिन्नरकडे बघितलं तर सिन्नरच्या बऱ्याच भागामध्ये हल हलक्या मध्यम सरींक्षकता सिन्नर पांढुर्ली नागपूर माळसाके निमगाव सिन्नर वावी मिरगाव तसंच नांदूर शिंगोटे डुबेर तिर्डे या परिसरामध्ये सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे अहिल्यादेवी नगरकडे पुढील चोवीस तासामध्ये जर बघितलं तर कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर जोर थोडा कमी आहे हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे हलक्या मध्यम सरींक्षकता हे तुरळक ठिकाणी जोरदार देखील होऊ शकतोय रावरी घोडेगाव भगूर पातळी जोर थोडा कमी झालेला आहे या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे राळेगाव काडा जामखेड शेवगाव कर्ज श्रीगोंदा हा जो सर्व काही परिसर आहे सर्व परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये हलक्या मध्यम सरींची <णिगी> शक्यता आहे जोर थोडा कमी झालेला बघायला मिळू शकतो आहे पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं जुन्नूरकडे मध्यम स्वरूपाचा मनसर चाकण पुणे हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे पुणे वाघोली लोणी काळपूर दायरी सुजगाव पुनावळी चाकण शिंदे सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे तर सातारा जिल्ह्याकडे जर बघितलं तर मेदा वसोरपूर सौराट वड़ी जोरदार पाऊस या ठिकाणी कोरेगाव अंधा पुसा सावेली वडूज कठाव निधाल हलक्या मध्यम सरी वडूज मोल आद्राकी फलटण बारामती सर्वत्र हलक्या सरीं शक्यता आहे आणि सोलापूरमध्ये जर बघितलं तर सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरवण आहे अधुमधून हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं आहे पुढील चोवीस तासामध्ये करमाळा इंदापूर अख्लूज हलक्या सरी पंढरपूर हा जो काही परिसर आहे परांडा कुर्डवाडी तसेच या ठिकाणी पंढरपूर माहूळ चलगाव सोलापूर कालकोट हलक्या तुरळक ठिकाणी मध्यम सरी शक्यता आहे सांगलीकडे आणि कोल्हापूरकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो आहे सांगली कुरंदोडकुडा चथणी तासगाव कुचीनागज विटा मायनी सर्वत्र हलक्या मध्यम सरी कोल्हापूरकडे जोर थोडा जास्तच आहे कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस इस्लामपूर नरसिंहपूर कोकड मालकापूर जोरदार पाऊस परोळा संगरुळ इसपुर्ली गागल राधानगरी गगनबावडाच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होण्या शक्यता पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच सव्वीस ऑगस्ट रोजी आपल्याला बघायला मिळू शकते छत्रपती संभाजीनगरकडे बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरून राहील हलक्या सरींची शक्यता जास्त ठिकाणी आहे धरंग क्षेत्राकडे जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरून आहे अधोमधून हलक्या सरी बघायला मिळू शकताय डाकेपाल पैठण देगावने भक्तपूर गंगापूर वैजापूर हलक्या सरी तसेच या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर सेंद्रामडी सी पेपुरी हलक्या सरी उत्तर भागाला थोडा जोर जास्त राहील तर दौलताबाद येलोरगुफा देवगहथन कन्नड आंबाला साईगाव आणि चाळीसगाव विरमगाव पेशोर सर्वत्र हलक्या मध्यम सरीं शक्यता आहे जालना जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण जास्त राहील अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही जालना जिल्ह्याकडे तर याठिकाणी जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जर बघितलं तर जाफराबाद समर्थनगर अस्नाबाद दाभाडी सर्वत्र हलक्या मध्यम सरी बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव हलक्या स्वरूपात नगर पानवाडी तानवाडी हलक्या सरी वडिगोद्रामासगाव शेवट मंगळूर उमापूर गेवराई सर्वत्र हलक्या सरी बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर मंगरूळ हलक्या सरींची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये ढगाळ उतरून जास्त बघायला मिळू शकते खोकरमाग बीड बोडवणी तळगाव स्थळं हलक्या सरी धरूर केज येळम चोसळा आंबे जोगाईच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे धाराशिवकडे कळम मासा तारखडभूम हलक्या मध्यम सरी येडशी पेठ खामगाव धाराशिव बेलीम तुळजापूर सर्वत्र या परिसरमध्ये हलक्या मध्यम सरी लातूर औसान लंगाश्वर पाल उदगेर हलक्या मध्यम सरी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस अहमदपूर बर्डापूर हलक्या सरी परभणीमध्ये झरीबुरी जिंतुर सैलू पात्री आहे ढगाळ वातावरण जास्त राहील अधोमधून हलक्या सरी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस परळी गंगाखेड हलक्या सरी पूर्णा बासमत नांदेड वागाळा भोकर पेटुंकरी सर्वत्र ढगाळ वातावरण अदुमधून हलक्या सरी हिमायतनगर उमरखेड आदगाव तर आमचा हलक्या सरी हिंगोलीच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि जास्त भागामध्ये हलक्या सरी काही ठिकाणी वातावरण कोरडे देखील बघायला मिळू शकते जोरदार पाऊस शक्यता कमीच आहे विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे तर नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोर्ली सर्वत्र हलक्या मध्यमसरी परशिवणी वाघोली कामपट्टीकडे जोर वाढलेला असून भंडारा जिल्ह्याकडे जोर जास्त आहे भंडारा वारथी चिखले माउदा धर्मापुरी बार्शासोली कंधारी या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस नागपूर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भंडाराकडे देखील मध्यम सरी शक्यता आहे आणि गोंदियाकडे जर बघितलं गोंदियाच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला ढगाळ होतून राहील हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे गोंदियामध्ये आणि आस आसपासच्या काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी गोंदिया सांगसरी कि तिरोरा गोरेगाव आमगाव तोळा सर्वत्र मध्यम सरी गडचोलीकडे जर बघितलं देसाईगंज आरमोरी गडचोली हा जो काही परिसर आहे पुढील चोवीस तासामध्ये हलक्या मध्यम सरी मुरमगाव कापसी गडचोली चामोर्शी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये चंद्रपूरमध्ये चंद्रपूरमध्ये पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये देखील पावसाची शक्यता कमी आहे चंद्रपूरमध्ये पाऊस बघायला चंद्रपूर मिळू शकतो या ठिकाणी दुपारनंतर राजुरा भद्रवती चंद्रपूरच्या काही परिसरामध्ये यवतमाळ जिल्ह्याकडे जर बघितलं तर आदोमधून हलक्या सरी पांढराकवडा खरंजी मोहड़ा घाटंजी परवा पेंढारी पतनबोरी गोमुत्री सर्वत्र या परिसरामध्ये आदोमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतो आहे रुई दिग्रज दरवानेरी यवतमाळ हलक्या सरींची शक्यता आहे जोर कमी आहे या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये मात्र ढगाळ वातावरण जास्त राहील तर वर्धा जिल्ह्याकडे सेलू तुळजापूर हा जो काही परिसर आहे हलक्या सरींची शक्यता आहे देवळी कोल्हापूर सिंगणघाट वाडणेर वाडके पुणे हलक्या सरी उत्तर भागाकडे जोर जास्त आहे लाडगड वाधून आरवी तळेगावची कारांजा मध्यम स्वरूपात आणि अमरावतीमध्ये अमरावती नांदगाव मुजरी तळेगाव तसंच बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव मध्यम सरींची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये अकोला मुर्तिजापूर दर्यापूर हलक्या सुरू अकोट तेलारा हलक्या सरी बघायला मिळू शकतं जास्त भागामध्ये तसेच वाशिम जिल्ह्याकडे बघितलं ढगाळ वातरून जास्त राहील अदुबंधू हलक्या सरी मरसोड मंगळूर वाशिम मंगळूरपेर खेडा रेठा रिसोद बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आहे वाशिम जिल्ह्याकडे दुपारनंतरचे वातावरण बघितले तर बऱ्याच भागामध्ये अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे आणि बुलढाणाच्या उत्तर भाग बुलढाणामध्ये लोणार मेहकर देऊळगोराजा मोहरा चिखली हलक्या सरी येणी आहे आणि पावसा जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय जबरदस्त जोरदार पाऊस होणे शकता आहे बुलढाणा जिल्ह्याच्या या भागामध्ये तर मोटाला खामगाव मलकापूर जळगावमध्ये या ठिकाणी खानदेशात जोर वाढलेला आहे मुसळधार पाऊस शक्यता खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतोय जळगाव भुसव मुक्ताईनगर रावेर जानोरी पालेज स्टेशन फैसपुरी यावल हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काढोरी जालोद सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होणे शक्यता आहे धरणगाव इरंडोल परोळा पाचोरा भडगाव पाहूर जामनेर राणी बोधवडच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस धुळे जिल्ह्याकडे धुळे साखरी न चिमठाणे शिरपूर सिंदखेडा सर्वत्र जोरदार पाऊस होणे शक्य आहे नंदुरबारकडे जर बघितलं तर अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय नंदुरबार शहादा तोळदा कलक्कर्णी नावपूर सरवाडी हा जो काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भागमधला जबरदस्त जोरदार पाऊस वादळीवारे जास्त प्रमाणामध्ये पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच सव्वीस ऑगस्ट रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो राजस्थानमध्ये जे लो प्रेशर निर्माण झालेले आहे ते उत्तर प्रदेशच्या काही भागातून जात आहे याचा परिणाम आपल्याला खानदेशात देखील बघायला मिळू शकतो खानदेशामध्ये जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये सव्वीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर थोडा कमी झालेला देखील बघायला मिळू शकतो एकंदरीत जर बघितलं तर खानदेशामध्ये किनारपट्टीला बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस विदर्भातील काही भागांमध्ये हलक्या मध्यमसरी भाग बदल जोरदार पाऊस अशी आहे आणि मराठवाडा मध्य महाराष्ट्र या ठिकाणी जर बघितलं तर हलक्या मध्यम सरी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये मध्यम सरी ही शक्यता आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र